मंचावर उपस्थित आपले सन्माननीय नेते देवेंद्र फडणवीस जी, आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, आपले राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे जी, आपले प्रभारी पवैया जी, आपले सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा जी, आपले मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर जी, मंचावरील सर्व आमदार खासदार प्रदेश पदाधिकारी मुंबई पदाधिकारी आणि अति प्रचंड संख्येमध्ये उपस्थित भारतीय जनता पक्षाचे बूथ प्रमुख शक्ति केंद्र प्रमुख आणि सर्व पदाधिकारी तुमचं खूप खूप अभिनंदन। एकच मुद्दा मी इथे मांडणार आहे। गेल्या महिनाभरापासून पोल खोलच्या सभा आपण पूर्ण मुंबईभर करतो आहोत आणि या पोल खोल मध्ये खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब हा सत्ताधारी शिवसेनेच्या कारभारांना आपण विचारतो आहे। कधी कधी एखादी गोष्ट रोज बघितली की त्यामधला अर्थ कळण्याआधीच ती वस्तू डोळ्यासमोरून सरकून जाते कारण रोजची सवय असते। काल मी या भाषणाच्या सुरुवातीला तयारीला बसलो असताना मुंबई महानगरपालिकेचं एक पत्र समोर पाहिलं आणि मुंबई महानगरपालिकेचा लोगो एम्ब्लेम सुद्धा पाहिला। आपणही तो पाहिला असेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या त्या लोगो आणि एम्ब्लेमवर अतिशय प्रामाणिकतेने ज्यांनी कोणी तो केला त्यांनी अतिशय योग्य लिहिलं होतं लिहिलेलं आहे। आपण बघितलं बारकाईनं तर लक्षात येईल त्यात संस्कृतमध्ये लिहिलंय यतो धर्म ततो जयहा। याचा अर्थ जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे। आज मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं देवेंद्रजी, कालपर्यंत तुम्ही युतीमध्ये त्यांच्याबरोबर होतात म्हणून धर्म त्यांच्याबरोबर होता, आता तुम्ही आम्ही सगळे धर्माच्या रस्त्यावर चालायला निघालो आहोत। याचा अर्थ शिवसेनेकडे फक्त अधर्म अधर्म आणि अधर्मच राहिलेला आहे आणि म्हणून जो हनुमान चालीसाला विरोध करेल, जो राम वर्गणीला विरोध करेल, जो राम मंदिराच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण करेल, अहो ते सोडू द्या। आमच्या माहीम माटुंग्याच्या 150 वर्ष जुन्या दत्त मंदिराला तोडायला निघेल, आमच्या प्रभादेवीच्या मंदिरासमोर अडचण निर्माण करील, जो लालबागचा राजा होऊ देणार नाही, जो चिंतामणचा चिंचपोकळी करू देणार नाही, त्याच्याबरोबर धर्म कसा असेल। आणि म्हणून सर्व अधर्मांची मोळ ही म्हणजे उद्धव ठाकरेजींची शिवसेना आहे आणि धर्माचं अधिष्ठान असलेल्या पांडवांची टोळी श्री कृष्ण रूपी देवेंद्रजींच्या रूपात इथे आहे आणि म्हणून येणारा काळ मुंबईकरांना विजय देणारा काळ आहे। येणारा काळ मुंबईकरांच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब देणारं सरकार आणणारा काळ आहे आणि म्हणून येणारा काळ मी तुम्हाला प्रामाणिकतेने सांगतो तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्षाचाच आहे हे मनात ठेवून आपण कामाला लागूया। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।